नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका दोन हजार तेवीसच्या दृष्टीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्न संच दोन पाहणार आहोत कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य सराव प्रश्न संच एक पाहण्यात आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न संच दोन पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की परीक्षेची तारीख कधी आहे परीक्षा कधी होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की परीक्षेची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही एकूणच फक्त काही पोस्टचे प्रामुख्याने तारीख डिक्लेअर झालेली आहेत तर एकूण सात ते अकरा या तारखेदरम्यान काही पोस्टाचे काही पदाचे या ठिकाणी परीक्षा होणार आहे तर काही पदांचे तारीख अजून त्यांनी डिक्लेअर केले नाहीत ऑफिसियल वेबसाईटवरती तारीख डिक्लेअर झाल्या झाल्या आम्ही आमच्या चॅनलच्या चा माध्यमातून तुम्हाला अपडेट देऊ तर विद्यार्थी मित्रांनो मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी आहे वाटते तर जे काही तुम्ही सातत्यपणा ठेवलेला आहेत अभ्यासाच्या दृष्टीने ते सातत्यपणा कायम परीक्षा होईपर्यंत तरी निदान असेच चालू ठेवा अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका परीक्षा होईल तेव्हा होईल परीक्षा डेक कधी जाहीर होणार आहे त्याची देखील तुम्ही चिंता करू नका अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा जेणेकरून या दोन हजार तेवीसमध्ये नक्कीच तुम्हाला पोस्ट हे काढाय काढावंच लागणार आहे आणि नक्कीच तुम्ही काढणार आहात सर्वजण ही आशा मी या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करते तर विद्यार्थी मित्रांनो या दोन हजार तुम्ही जे स्वप्न उराशी बाळगलेला आहात तुमच्या स्वप्नासाठी जुम तुम्ही जे रात्रंदिवस कष्ट करत आहात जे प्रामाणिकपणाने अभ्यास करत आहात नक्कीच तुम्हाला खूप मोठं मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच या पदावर पोहोचल्यानंतर आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला फोन करून सांगा हेच चा आपलं चॅनलचं चा प्लस, प्लस पॉईंट असणार आहे बरेच यूट्यूब चॅनल आहेत परंतु अंगणवाडी परीक्षिकासाठी म्हणावे तेवढे मोजावे तेवढे चॅनल उपलब्ध नसून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे प्रामाणिकपणाने प्रयत्न करीत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा मोटिवेशन मिळावा या दृष्टीने संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या या स्टडी पॉईंट चॅनलच्या माध्यमातून आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहोत जेणेकरून परीक्षा ही जवळ आलेली आहे जवळ येता येता बऱ्याच विद्यार्थ्यांना कामानिमित्त काही कारणास्तव गरिबी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संभाव्य सराव प्रश्नसंचा व्हिडिओ आपण रोजच्या या मधून घेणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर मग संभाव्य सराव प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू टी ओच्या स्थापनेवेळी त्याचे पहिले महासंचालक कोण होते तर बघा कोण होते कशा पद्धतीने प्रश्न विचारतात बघा परीक्षेमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा प्रश्न आहे बघा स्टार करून नोट डाऊन करून घ्या डब्ल्यू टी ओच्या स्थापनेवेळी त्याचे पहिले महासंचालक होते बघा पीटर सदरलँड हे पहिले महासंचालक होते तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स देखील होते परीक्षा आय बी पी एस कंडक्ट करणार आहे होय आय बी पी एस पॅटर्नच्या धर्तीनुसार आय बी पी एस पॅटर्नप्रमाणेच आपले प्रश्नसंच चालू आहेत जेणेकरून तुमचा त्या दृष्टीने सराव होणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा देशातील सर्वात युवा महापौर असलेल्या आर्य सर्वात युवा महापौर असलेल्या आर्या राजेंद्रन खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे केरळ केरळ या राज्यातील आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण ठरले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोण ठरलेले आहेत सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील असे प्रश्न महत्वाचे आहेत बघा अमित शहा हे भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री ठरले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले उच्च न्यायालय अठराशे बासष्ट मध्ये कोठे स्थापन करण्यात आले तर बघा कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे भारतातील पहिले उच्च न्यायालय अठराशे बासष्ट मध्ये कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तलाट्यांच्या कार्यालयास काय म्हणतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे तर बघा किती आहे पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर दोन हजार एकवीस ते सव्वीस हे कालावधी कशाचा आहे पंधराव्या वित्त आयोगाचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर बघा विद्यार्थी मित्रांनो कधी करण्यात आलेला आहे नीती आयोगाची स्थापना खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे एक जानेवारी दोन हजार पंधरा नीती आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हिमा कोहली या कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत तर बघा प्रामुख्याने कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत हिमा कोहली खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे, कोटे आहे तर सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल कोठे आहे बघा जागतिक बँकेचे मुख्यालय खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रोजगार हमी योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू करण्यात आली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आलेलं आहे रोजगार हमी योजना खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सांगली सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना ही सर्वप्रथम सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली तर बघा कधी करण्यात आलेला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर बघा कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते तर बघा कोणते आहे बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नायगाव नायगाव हे काय आहे बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सातमाळा अजिंठा डोंगररांगा ही कोणत्या खोऱ्यांनी वेगळी झाली आहे तर बघा कोणत्या खोऱ्यांनी वे, वेगळी आहेत सातमाळा अजिंठा डोंगररांगा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे तापी व गोदावरी या खोऱ्यांनी वेगळी झाली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बुलडाणा बुलढाणा हे या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अनाई मुडी हे काय आहे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे तर बघा कोणत्या नदीवरती उभारण्यात आलेला आहे सरदार सरोवर प्रकल्प तर नर्म दा, नर्म दा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नर्मदा नर्मदा या नदीवरती उभारण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सूक्ष्मदर्शकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे सूक्ष्मदर्शकाचा शोध खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे जॅकॅरियस या शास्त्रज्ञाने विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्मदर्शकाचा शोध लावलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते असाही प्रश्न तुम्हाला अंगणवाडी सुपर एजर दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये विचारतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चार अंश सेल्सिअस पाण्याची घनता या तापमानाला उच्चतम असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला तर बघा कुणी मांडलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे न्यूटन न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त निमित्त कोण आले होते तर बघा कोण आले होते विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम व्यापारा निमित्त सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल पोर्तुगीज हे प्रामुख्याने सर्वप्रथम व्यापारानिमित्त आले होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात पहिले कोणता किल्ला जिंकून स्वराज्यात आणला तर बघा कोणता किल्ला जिंकले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे तोरणा कोरणा हा किल्ला सर्वात पहिले जिंकून स्वराज्यात आणले होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोण होते भारताच्या भूदान चळवळीचे जनक खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे विनोबा भावे हे भारताच्या भूदान चळवळीचे जनक होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सेनापती तात्या टोपे यांना कोठे फाशी देण्यात आली तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोठे फाशी देण्यात आली सेनापती तात्या टोपे यांना खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शिवपुरी शिवपुरी या ठिकाणी सेनापती तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते तर बघा कोणते होते प्रार्थना समाजाचे मुखपत्र खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर ता? आहे सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कंठ वर्ण कोणता तर बघा ड हे काय आहे कंठ्य वर्ण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा तर बघा कल्याणेश्वर या शब्दाचा आपल्याला विग्रह ओळखायचा आहे बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर असा या ठिकाणी विग्रह आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही तर बघा कोणते भाववाचक नाम नाही दिलेल्यापैकी शांत हे काय आहे भाववाचक नाम नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा तर बघा प्रत्यक्ष या शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रति अधिक अक्ष हे काय आहे प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही तर बघा कोणता नाही वीज या शब्दाचा समानार्थी शब्द खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चपला हे काय आहे वीज या शब्दाचा समानार्थी शब्द नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा युवा नामाचे विरुद्धलिंगी रूप ओळखा तर बघा या ठिकाणी युवा नामाचे विरुद्धलिंगी रूप ओळखायचे बघा युवती हे काय आहे युवा नामाचे विरुद्धलिंगी रूप आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्टी विभक्ती प्रत्यय लागला आहे बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारतात बघा तर बघा देवाचा या शब्दास षष्टी विभक्ती प्रत्यय लागला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही तर बघा कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही दिलेल्या ऑप्शन्स पैकी गुरु गुरु या शब्दाचे सामान्य रूप होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील विधान सर्व नामाच्या कोणत्या प्रकारात येते तर बघा काय आहे बघा विधान कोणी यावे कोणी जावे या विधानात सर्व नामाच्या कोणत्या प्रकारात येत सामान्य सामान्य या प्रकारात येते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा तर बघा आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला या अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे अधोरेखित शब्द काय बघा द्विगुणित याचं विशेषण सांगायचंय बघा आवृत्ती वाचक आव, आव विशेषणाचा प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जहाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे जहाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द मवाळ हे काय आहे जहाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता तर बघा वाक्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मला आता दोन मैल चालवते या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बघा शक्य क्रियापद या क्रियापदाचा प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा क्रिया विशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा तर बघा जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते या वाक्याचा आपल्याला क्रियाविशेषण उपप्रकार ओळखायचे बघा कालदर्श क्रिया विशेषण वाक्याचा उपप्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील शब्दाचा शब्दयोगी अवयव प्रकार सांगा तर बघा वाक्य काय बघा उपचारासाठी मला पैसे हवेत तर बघा योग्य उत्तर आहे हेतुवाचक हे काय आहे या शब्दाचा शब्द योगी अवयव प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आड कुत्रे येणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता तर बघा कोणता आहे आड कुत्रे येणे या वाक्य प्रचाराचा अर्थ खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चांगल्या कामात विघ्न येणे म्हणजे धर्मा आड कुत्रे येणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न बघा गड आला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य आहे तर बघा कोणतं उपवाक्य आहे गड आला पण सिंह गेला आहे खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे न्यून बोधक हे उपवाक्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रयोग ओळखा तर बघा काय आहे बघा वाक्य राम अभ्यास करतो या वाक्यात आपल्याला प्रयोग ओळखायचे बघा सहकर्मक कर्तरी हे प्रयोग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दारू पिणे वाईट सवय आहे तर बघा केवल वाक्य आहे हे काय आहे वाक्य केवल वाक्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा केळी खाता हरकले टिंबटिंब देता चरकले म्हण पूर्ण करा तर बघा आपल्याला दिलेलं म्हण पूर्ण करायचंय बघा म्हण काय बघा अजून एकदा समजावून घ्या केळी खाता हरकले टिंबटिंब देता चरकले तर बघा हिशोब देता चरकले असा या ठिकाणी म्हणी पूर्ण होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणतं विशेषण आहे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे आसपास स्थलवाचक या प्रकारचे क्रियाविशेषण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डोळ्याने टिंबटिंब पाहून देव दिसत नाही अंत चक्षुनी पाहावा लागतो योग्य शब्द योगी अवयवाचा वाक्यात उपयोग करा तर बघा केवळ म्हणजे डोळ्यांनी केवळ पाहून देव दिसत नाही या अंत चक्षुनी पाहावा लागतो योग्य शब्द योग्य अवयव येतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आधी जन्मलेला या शब्द समूहाबद्दल खालील शब्द वापरतात तर बघा कोणता शब्द ता वापरतात या शब्द समूहाबद्दल रु। आधी जन्मलेल्या खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अग्रज अग्रज हे शब्द वापरतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा परिणामबोधक संयुक्त वाक्य बनविताना कोणत्या उभयानवी अवयवाचा वापर होतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या उभयानवी अवयवाचा वापर होतो परिणामबोधक संयुक्त वाक्य बनवितांना खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे म्हणून सबब या उभयानवी अवयवाचा वापर होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वाक्यप्रकार ओळखा तर बघा वाक्य काय बघा महात्मा फुले यांनी समाज जागृती केली वाक्यप्रकार ओळखायचे बघा केवल वाक्य आहे केवल वाक्याचा वाक्य प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो कसा होतो बघा नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नऊ रात्रींचा समूह असा नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह होईल त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आपल्याला कमेंट होते की इंग्रजीचे देखील प्रश्न घ्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी इंग्रजी विषयाचे देखील प्रश्न घेण्यात आलेले बघा सरावासाठी तर बघा सिलेक्ट द करेक्ट अँथोनियम फॉर नोबेल तर योग्य उत्तर इग आहे इग्नोबेल हे काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोविंग इज अँड ॲबस्ट्रॅक्ट नाऊन तर बघा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं हॅपीनेस हॅपीनेस इज करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा यूज करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स हे डॅश नॉट डू नॉट डू दिस इफ हिट राईड तर बघा करेक्ट आन्सर आहे कुड कुड नॉट डू दिस इफ ही ट्राईड त्यानंतर पुढचा प्रश्न बघा क्रॅफ्टी मीन्स डॅश तर बघा क्रॅफ्टी मीन्स खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कोनिंग कोनिंग मीन्स त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चूज करेक्ट ॲड टू कम्प्लीट द सेंटेन्स ही स्पीक्स डॅश तर बघा काय येतो डॅश जागी खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लाऊडली म्हणजे चूज करंट ॲडवर्व टू कम्प्लीट द सेंटेन्स ही स्पीक्स लाऊडली नेक्स्ट क्वेश्चन टाईम इज रिलेटेड डॅश डे अँड नाईट चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक तर बघा काय येतो या आन्सर या प्रश्नामध्ये विथ म्हणजे टाईम इज रिलेटेड विथ डे अँड नाईट नेक्स्ट क्वेश्चन यूज अ सुटेबल कन्सेनेटर टू फिल इन द गॅप टेक मेडिसिन डैश यू विल नॉट रिकवर योग्य आंसर है करेक्ट आंसर अदरवाइज यू विल नॉट रिकवर नेक्स्ट क्वेश्चन थ्री माइल्स रेन इन टू अ होल इंडिकेट द पार्ट्स ऑफ द स्पीच ऑफ अंडरलाइंड वर्ड करेक्ट आंसर प्रिपोजेशन नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव महाबलेश्वर इज एज डैश ऐज माथेरान correct answer cool means mahabaleshwar is as cool as Matharan. next question choose the correct article to fill in the blank dash tail man is minister of health correct answer the the tail man is minister of health next question which word will be suitable to fill in the blank my daughter madhavi dash a good memory तर बघा डॅश जगी काय येतो बघा हॅज मीन्स माय डॉटर माधवी हॅज अ गुड मेमरी नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द वाईस वी शॉल बी ब्लेम्ड बाय एव्हरी वन करेक्ट आन्सर इज पॅसिव्ह वाईस नेक्स्ट क्वेश्चन चूज अँड अप्रोप्रिएट कम्पेरेटिव्ह फ्रॉम द ऑप्शन्स गिवन हिज एसेंट इज डॅश दॅन माइन करेक्ट आन्सर रोज नेक्स्ट क्वेश्चन Make it an integrative sentence. He has finished his work. Correct answer. Has he finished his work? Next question. Choose the correct alternative to complete the sentence. Sentence. Sita asked Gita whether. Correct answer. She was going with her for a swim. Next question. Choose the correct alternative. He walked so fast that I dash not overtake him. Correct answer could means he walked so fast that I could not overtake him. Next question: Choose the correct alternative. He tried hard, but dash. Correct answer: He did not succeed. Succeed. He tried hard, but he did not succeed. Next question: I shall buy. द बुक इफ आय लाईक इट द क्ल्यूज इज अँड ॲडवर्व क्लूज ऑफ डॅश कंडिशन्स राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आर यूज्ड टू डॅश करेक्ट आन्सर इश्यू अ कमांड अँड ऑर्डर नेक्स्ट क्वेश्चन विल अँड वो मीन्स डॅश हॅपीनेस अँड स्रॉ करेक्ट आन्सर त्यानंतर आपण काही गणिताचे प्रश्न पाहणार आहोत जर अकरा जानेवारी दोन हजार सोळाला सोमवार होता तर दोन नोव्हेंबर दोन हजार अठराला कोणता वार असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता वार असेल दोन नोव्हेंबर दोन हजार अठराला शुक्रवार हा वार, वार असेल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एका पिशवीमध्ये चाल चार लाल रंगाचे पाच हिरव्या रंगाचे व सहा पांढऱ्या रंगाचे चेंडू आहेत या पिशवीतून एक चेंडू बाहेर काढला तर तो चेंडू लाल किंवा हिरवा असण्याची संभाव्यता किती तर बघा तीनशे पाच इतकी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा तीन एच सिक्स पाच के तेरा तेरा पी एकेचाळीस एक एक एकोणपन्नास डब्ल्यू एकशे सदुसष्ट तर प्रश्नचिन्ह चोवीस दोनशे एक्केचाळीस य आठशे एकोणचाळीस या ठिकाणी योग्य उत्तर येतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक पासून सातशे पर्यंतच्या संख्यामध्ये पाच अहांक एकदाच आहे अशा संख्या किती बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले बघा एक पासून सातशे पर्यंतच्या संख्येमध्ये पाच अंक एकदाच आहे अशा संख्या किती आहेत बघा एकशे बहात्तर संख्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा समान संबंध ओळखा तर बघा डी आय एन ई यश एच आर डब्ल्यू बी एम ई यश एच ए के एस एच ए वाय तर बघा पी झेड एस एच बी झेड हे काय आहे समान श संबंध आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांच्या एका रांगेत गौरीचा शेवटून सदोतीसा क्रमांक आहे त्याच रांगेत दीपकचा सुरुवातीपासून एकेचाळीसावा क्रमांक आहे दीपक आणि गौरी यांच्या मधोमध श्वेता आहे तर श्वेताचा शेवटून क्रमांक कितवा तर बघा कितवा आहे श्वेताचा शेवटून क्रमांक पंचवीसावा क्रमांक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अकरा संख्यांची सरासरी अडोतीस आहे त्यातील पहिल्या सहा संख्यांची सरासरी एक्केचाळीस व शेवटच्या सहा संख्यांची सरासरी सदोतीस आहे तर सहावी संख्या कोणती तर बघा कोणती आहे सहावी संख्या पन्नासावी म्हणजे पन्नास ही सहावी संख्या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दर चार मीटर अंतरावर एक झाड यानुसार दोन किलोमीटर अंतरामध्ये किती झाडे बसतील तर बघा किती झाडे बसतील दर चार मीटर अंतरावर एक झाड यानुसार दोन किलोमीटर अंतरामध्ये पाचशे एक इतके झाडे बसतील त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन संख्यांचा गुणाकार छप्पन असून त्यांच्या वर्गांची बेरीज एकशे तेरा आहे त्या दोन संख्यांची बेरीज किती तर बघा किती आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा पंधरा इतकी त्या दोन संख्यांची बेरीज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ताशी छत्तीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका विजेच्या खांबास सहा सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती तर बघा साहजिकच आहे साठ मीटर हे त्या आगगाडीची लांबी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा झिरो पॉईंट पंचवीस गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट दोन बरोबर किती तर बघा बरोबर किती आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर इतका योग्य उत्तर येतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बारा टक्के दराने चार वर्षात चारशे आठ रुपये व्याज आले असेल तर मुदलाचे किती रुपये असावे तर बघा मुदलाचे किती रुपये असावे आठशे पन्नास रुपये असावे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता अक्षरगट इतरांसारखा नाही तर बघा ई डी जी ई हे काय आहे अक्षरगट इतरांसारखा नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बीनाची मुलगी अनिलच्या मुलाची आतेबाहेण आहे आत्ते बहीण आहे तर अनिल बीनाचा कोण तर बघा कोण होतो अनिल भाऊ 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 हा हा होतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य प्रश्न संश्नसंच दोन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न हे केलेलो आहोत जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने हा तुमचा एक रोज रोज अशा या व्हिडिओच्या माध्यमातून सराव किंवा एका वेगळ्या अर्थाने महासराव होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना जे की या पदासाठी ज्यांनी ज्यांनी आपले केलेले आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सर्वांना व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा त्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे परीक्षेमध्ये भरभरून यश मिळवा यासाठी तुम्हाला स्टडी पॉईंट या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद